इथे मी 1 किलो लिंब घेतलेली आहे, काही मी कट केलेत आणि पाव याला याच्यासाठी 1/2 किलो मिरची घेतलेली आहे। हे लिंब माझ्या शेतातली आहेत, बघा किती मोठी मोठी आहेत। आता आपण याचं लिंबू मिरचीचं लोणचं करणार आहोत। चला, जेवणाची लज्जत वाढवणारं हे लोणचं म्हटलं की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही। लिंबा आणि मिरची स्वच्छ धुवून पुसून घ्यायची, मगच कट करायची। आपली आता ही लिंबू मिरची कापून झालेली आहे। मी मिरचीला असं कापलेलं आहे आणि लिंबाच्या 4 फोडी केलेल्या आहेत। आता आपण मसाला बनवून घेऊयात। मी इथे या वाटीने 1.5 वाटी मोहरी घेतलेली आहे आणि ती मी अगोदरच कढई गरम करून कढईत टाकून ठेवलेली होती। आता हे आपण मिक्सरमधून काढूयात। इथे आपण 1/2 वाटी मेथी दाणे घेतलेले आहेत, ते आता थोड्याशा तेलावर आपण परतून घेऊयात। थोडंसं तेल टाकूया। साधारण 1 चमचा मी इथे तेल घातलेलं आहे। हिला छान खमंग वास सुटेपर्यंत आणि गुलाबी होईपर्यंत परतून घेऊयात। मेथी दाणे छान असे गुलाबी झालेले आहेत। आपण आता गॅस बंद करूयात आणि हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊयात आणि ह्याला थोडेसे आखे पण टाकूयात आपण। इथे मी कढईत 1 चमचा तेल टाकते। तेल आम्ही लोणच्याला जास्त टाकत नाही, त्याच्यामुळं मी 1 चमचा तेल टाकते। 1/2 चमचा भरून मी तेल टाकलेलं आहे। फोडणी करून घेऊयात, मग फोडणी थंड होईल। इथे 1 चमचा मोहरी टाकते। थोडीशी मेथ्या टाकते। आणि हिंग टाकते 1/2 चमचा। अर्धा चमचा हिंग झालेला आहे। फोडणी आता थंड होऊ देऊयात। आता आपलं सगळं साहित्य तयार झालेलं आहे, फोडणी पण आपली तयार झालेली आहे। ती जरा थंड होते। इथे मोहरीची डाळ आहे, मोहरी मी बारीक करून घेतली मिक्सरवर। हे असं जर केलं तर लोणचं खूप छान लागतं। इथं मेथीची पूड करून घेतलेली आहे, 1/2 वाटी हळद घातलेली आहे आणि अख्ख्या मेथ्या ठेवलेल्या आहेत थोड्याशा। त्या मग नंतर लोणचं रापल्यावरती खूप छान लागतात। आणि इथे 1 वाटी सध्या मी मीठ घेतलेलं आहे, आणखी मग लागलं तर आणखी 1/2 वाटी आपण मीठ घालणार आहोत। आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊयात। हे मीठ घालूयात आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊयात। आपली फोडणी थंड झालेली आहे। आता ही ओतलेली आहे आपण। आता हे मिक्स करून घेऊयात आणि मग लिंबू आणि मिरचीत हे हा मसाला मिक्स करूयात। सगळं मिक्स करून घेते। आता हे लिंब मिक्स करूया त्याच्यामध्ये। हे आता आपण डायरेक्ट यामध्येच टाकून घेऊयात। आता हे सगळं आपण आता छान मिक्स करून घेऊयात, मिरच्या लिंबू। थोडं असं मिरचीत पण जरा हा खार भरला की छान लागेल। हा आपण आता भरून घेऊ थोडा।
लोणच्याला पण भन्नाट टेस्ट आलेली आहे बरं का, करून बघा. छान आता मिक्स करून घेऊया. ते लोणचं आता आपलं मिक्स करून झालेलं आहे, आता आपण याला बरणीत भरून ठेवूयात. चला तर मग, कसं काय वाटलं तुम्हाला लिंबू मिरचीचं लोणचं आईच्या हातचं? नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा कसं झालं ते. आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅपी कुकिंग. भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत. हेल्दी खा आणि मस्त रहा.